एवढा वेळा जी मी 5G मध्ये पण ऐकलं नाही. विकासजी विकासजी एवढं जी 5G पर्यंत पण मी ऐकलं नाही, जेवढा प्रचार होतो ना ब्रॉडबँडमधला. माझ्या क्षेत्रातला एक टेक्नॉलॉजी असल्यामुळे आम्ही जास्त जीवर जास्त भर देतो, पण सन्मानपूर्वक संबोधन करताना फार कमी वापरतो. पण टेक्नॉलॉजीचा जी आज 5G काळ आहे. ओके, जास्तीत जास्त मराठी बोलायचा प्रयत्न करेल मी इथे. पण सुरू करण्याच्या आधी मी एक नक्कीच सांगणार, सगळे म्हणत होते ग्रामीण भागातनं शहराकडे वळले. मी तुम्हाला सांगतो, मी शहराकडनं ग्रामीण भागात आलो आहे. आणि 3 वर्षाआधी ऑफिशियली माझे सगळे जेवढे आयडेंटिटी आहे, आधी मी मुंबईकर होतो, मध्यंतरी नवी मुंबईकर झालो, आता ऑफिशियली माझा सगळं डॉक्युमेंट्स नाशिक म्हणून आहे. म्हणजे फ्रॉम द मेट्रो सिटी टू द रुरल साईड. आणि थँक्स टू द पोलीस फोर्स, लाईक मला त्यांनी संधी दिली होती सायबर गुन्हा, त्यांचा विश्वास होता की हा काहीतरी शिकवेल बाबा, नाहीतर बरेच इंग्लिश जाडतो. पण नाही, सो द व्हेरी फर्स्ट पर्सन हू इन्स्पायर्ड मी ते लातूरमध्येच होते, रितेश कुमारजी म्हणून माझे एक अधिकारी साहेब, आता पुणे ADG झालेले. ही वॉज माय फर्स्ट रिपोर्टिंग बॉस. तसं बघायला गेलं तर माझं फर्स्ट रिपोर्टिंग बॉस ऑफिशियली पोलीसमध्ये महाराष्ट्रातली पहिली IPS ऑफिसर श्रीदेवी गोयल मॅडम होते. तर त्यामुळे मला 2 संधी महिला याच्यात ज्यावेळी पण मी करतो, मला जेवढं घडवलं माझ्या आईनेच घडवलं. शी वॉज अ हार्ड कोर फेमिनिस्ट. आणि लहान असताना माझा आता जाडू पण तिनेच दिलं आहे. हे फक्त महिलांचं काम नाही, जेंडर बेस्ड काम नाही आहे, सगळेच करायचे. घर स्वच्छ ठेवायचं फक्त कारोबार महिलांनी नाही सांभाळायचं, पुरुषांनी. तर तेव्हापासून आम्ही त्याच मोल्डिंगमध्ये वाढलो आणि आज जे काय घडलं आहे त्याचं तिचा मोठा श्रेय आहे. लकीली तिचं नाव आहे शारदास आहे. आणि मी विद्यामंचावर नेहमी आजपर्यंत जेवढा तिचा नावाचा प्रचार विद्यादान करून असा आहे. ओके, सो कमिंग टू द ॲक्च्युअल पॉईंट, सायबर क्राईम. एवढं वर्ष तुम्ही 2000 एक ॲक्ट आला आहे, IT ॲक्ट. सगळ्यांनी सांगितलं फारसा कायदा बदललेला नाही आहे, माझ्यासाठी वेगळं चित्र आहे. 2000 जे IT ॲक्टचा कायदा होता, मोठ्या प्रमाणाने आणि फार इफेक्टिव्ह रीतीने जर बदललेला कायदा असेल तर IT ॲक्ट आहे 2008. हे माझा व्ह्यू आहे. आतापर्यंत आपण ऐकलं 100 काही बदललेलं नाही. 100 एक 8 बदललेलं छायाचित्र मी स्वतः जगून आहे, फक्त बघून नाही. पोलिसांचा मार्फत, वकिलांचा मार्फत, ज्युडिशियरींना काही गोष्टींची समज देऊन. आणि मला फार अभिमान आहे की मी कमीत कमी मॉडर्न एजचं जे काय ॲक्ट्स आहे, IT ॲक्ट किंवा सायबर लॉ ज्याला म्हणतो आपण, त्याला मी फार बारकाईनी फार वर्ष जवळजवळ आता मी 2024 मी माझं करिअर सुरू केलं सायबरमध्ये. पुण्याचीच एक संस्था होती, त्याच्यापासून सुरू केला. आणि आज मी म्हणजे सायबर लॉ म्हणा किंवा सायबर सिक्युरिटी म्हणा, फक्त मर्यादित पोलिसां आणि वकील मंडळींपर्यंत मर्यादित न राहता कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये आज इम्प्लिमेंट करत आहे. मला संधी पण चांगला भेटला, आय वॉज व्हेरी लकी, कारण मी ज्या क्षेत्रात गेलो तिथे चॅलेंजेस भरपूर होते आणि फारसा कॉम्पिटिशन कधीच नव्हतं, कारण मी त्याच क्षेत्रात जातो जिथे काहीच कोणीच तयार नाही हात लावायला. मी ज्यावेळी पोलिसांबरोबर सुरू केला 2002-2003 त्यावेळी कोणीच पोलिसांना शिकवायला तयार नव्हते, मी तयार झालो. आणि माझं जवळजवळ 12-17 त्यांच्याशी जोडून मी काम केलं. January 2017 माझा मी फायनल जॉईन त्यांना बोललो. त्यानंतर मी RBIला आलो, त्यावेळी तिथे कळलं, ते पण पोलिसांचंच रिकमेंडेशननी मी तिथे गेलेलो. त्यांना वाटलं की हा काहीतरी काम करेल, मला विश्वास नव्हता मी काहीतरी काम करेल. त्याच्यानंतर कळलं तिथे इथे भरपूर काम आहे. आणि तिथे काम करताना मला कळालं की सर्वात इग्नोर्ड सेगमेंट इज कॉपरेटिव्ह सेगमेंट. कॉपरेटिव्हला कोणीही तज्ज्ञ पैसे नाही म्हणून कोणी यु नो साथ द्यायला तयार नव्हतं. सायबर सिक्युरिटी हा फार खर्चूक भाग आहे. तुम्ही बघा, IT ॲक्ट पण तुम्ही नीट पाहिलात, सिव्हिल सेक्शन पाहिलात, तर कोण बरं का करोडपती सर्कस आहे ते. सगळे जेवढं पेनल्टी आहे सगळं करोडांमध्ये.
लाखांमध्ये आणि करोडांमध्ये, आणि इथे क्राईममध्ये तर वेगळाच विषय, ते सोडून द्या, ठीक आहे. सो इट्स एकूण तुम्ही बघितला कुठल्याही गोष्टीचं सिक्युरिटी म्हटलं की खर्च येणारच येणार, साध्या गोष्टी बघा. आणि जे गोष्टी फास्ट होत आहे सिक्युरिटी लागलं स्लो होणार. मी एक नेहमी उदाहरण देतो, नाशिकचं जवळ शिर्डी आहे. मी ज्यावेळी 1991 साली ज्यावेळी दर्शन घ्यायला देतो, 10 मिनिटात VIP दर्शन व्हायचं, म्हणजे VIP नसलं तरी सर्वसाधारण कोणी दर्शन घेऊन येतो. त्याच्यानंतर बॉम्बस्फोट हे सगळं विषय झाला, सिक्युरिटी लागली. मग तेच दर्शन VIP दर्शनमध्ये सुद्धा आजकाल मला वाटतं 10 मिनिटं 15 मिनिटं लागतंच लागतं, अधिकच लागणार, कमी नाही. तर तुम्ही बघा सिक्युरिटी स्लो डाऊन करता, आता तुमचा कम्प्युटर मोबाईल सगळं सुसाट चालणार. अँटीव्हायरस लावला तुम्ही, मग तुम्हाला चिडचिड होणार. एक आहे एवढं लाखाचं घेतलं, हजाराचं खर्च केलं तरी पण आपलं मोबाईल काय फास्ट चालत नाही. त्याचं अनेको कारण आहे, पण आता सगळे इंजिनियर होऊ शकत नाही, पण हे ह्याच्याशिवाय जगता पण येणार नाही, हे पण एवढंच करा आहे. असं इथे कोणी उपस्थित आहे का ज्यांच्याकडे मोबाईलच नाही आहे? कुठला दर्जाचा फोन सोडून द्या, मोबाईल नाही असलं कोणी व्यक्ती आहे इथे? त्याच्याचं समजून जा की करलो दुनिया मुट्टी में, मुट्टी में दुनिया लेके घूमने की आदत सी गिर गई है. अब ये दुनिया मुट्टी में लेके करोगे क्या? आ तो गई है. तो सबसे ज्यादा चीज करते हो टाइम पास, ओके? और इधर चीज जब टाइम पास करने आ जाते हो ना, एक फाइन लाइन है टाइम पास का, थोड़ा इधर चला गया क्राइम स्टार्ट हो गया. इस तरफ कोई आता ही नहीं है, उसी तरफ जाता है. इसलिए साइबर लॉ और साइबर सिक्योरिटी आज के जमाने में सबसे ज्यादा इंपॉर्टेंट है, ओके? सो लेट मी टेक यू द क्विक जर्नी. हे टेक्नॉलॉजीचं एक मोठं से आहे, मी नेहमीच कोट करतो, द होल पॉईंट ऑफ टेक्नॉलॉजी इट क्रिएट्स अन ॲपेटाईट फॉर इमॉर्टॅलिटी ऑन द वन हँड, इट थ्रेटन्स द युनिव्हर्सल एक्झिस्टन्स ऑन द अदर. इट्स अ दो दारी तलवार. एक साईडमध्ये तुम्हाला ते असं भावना देतं की तुम्ही इनव्हिन्सिबल आहात, तुम्हाला अमरताचं वरदान आहे. तुम्ही एक फोटो टाका, तुम्ही स्वतः जिथे टाकले ते डिलीट केलं तरी कित्येक वर्ष ते जिवंत तिथे राहणार, हे तुम्हाला माहीत आहे की नाही? मला माहीत नाही. तुम्ही एक मेसेज टाका आणि त्याच्यावर जर ट्विटर जिथे ट्रोल केलं जातं, आता मंचावर असलेल्या एक सदस्याने सांगितलं, तुम्ही सांग, इंटरनेटमध्ये जगणं सोपं आहे आणि मरणं त्याहून जास्त सोपं आहे. आणि चांगलं काम माहीत नाही, चांगलं उद्देश माहीत नाही, पण बदनामी गॅरंटेड आहे. सगळेच पत्रकार झाले आहेत आणि त्याहून जास्त सगळे जजमेंट पास करायला जज झालेले आहेत. आयुष्यभर आपल्याला सांगितलं जातं डोंट बी जजमेंटल, उसमें एक मेंटल शब्द आहे, बड़ा प्यारा शब्द आहे मेंटल. जो मेंटल मतलब जिसको अधिकार नहीं है वो जजमेंट पास करता है, वो मेंटल में आ जाता है. आणि ते सोशल मीडिया इज द बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ इट. हे सायबर क्राईम स्टॅटिस्टिक्स आहे 2024 प्रोजेक्टेड कॉस्ट बघा 2025 पर्यंत सायबर गुन्ह्यामध्ये $10.5 trillion. तेच टार्गेट जवळजवळ भारताचं आहे इकॉनॉमीचं, 10 trillion इकॉनॉमी बनवायचं स्वप्न भारताचं पण आहे. 1.5 trillion अमाऊंट अर्न बाय सायबर क्रिमिनल्स. कुठलं प्रोफेशन चांगलं आहे, वकिली की सायबर क्रिमिनल? तुम्ही ठरवा. पैसे आहे, शॉर्टकट आहे, पण प्रसिद्धी नाही आहे. जेल गॅरंटेड आहे. मी आम्ही नेहमी सांगतो, मी सरकारी योजना आहे हमारे पास, फिटनेस प्रोग्राम, जेल. उधर बहुत खूब ग्रेजुएशन से लेके पोस्ट ग्रेजुएशन डिग्री तक मिलेगा तुम लोगों को, और फिटनेस गारंटेड, और डाइट एकदम सही, कोई भी ज़्यादा खाना नहीं मिलेगा, परफेक्ट. तुम्हारा बॉडी को जितना चाहिए उतना ही मिलेगा सब कुछ. तो वो प्रोग्राम ज्वाइन करना है तो वो वाला 1.5 ट्रिलियन का आंकड़ा देख के इंस्पायर हो जाओ. 80% ऑफ द साइबर क्राइम्स आर फिशिंग अटैक्स. फिशिंग अटैक्स म्हणजे तुम्ही बघा, सगळ्यांना इकडे उपस्थित असलेल्या लोकांना किमान एक SMS, किमान एक कॉल, किमान एक ईमेल फसवणुकीचं आलेलं आलं आहे, त्याला फिशिंग म्हणतो.
ईमेलपर्यंत मर्यादित असेल तर फिशिंग, व्हॉइस कॉल आला की विशिंग, SMS आला की स्मिशिंग, भरपूर इंग आहे. त्याच्यावर चालू करायचं असतं डेअरिंग. अँड त्याच्यासाठी लागतं एज्युकेटिंग. यू हॅव टू एज्युकेट युअरसेल्फ. हायएस्ट कॉस्ट ऑफ डेटा ब्रिज USA 2023 झाला $5.09 million. त्याच्याहून आधी UKला झाला. मागच्याच वर्षी आपला दिल्लीतला पण एक हॉस्पिटलला, सर्वात मोठं नॅशनलाइज हॉस्पिटलला अटॅक झाला, डेटा ब्रिज झालं. होत राहणार, थांबणार नाही. बिकॉज द वीकेस्ट लिंक इन दिस एंटायर टेक्नॉलॉजी इज द ह्युमन. आपण स्वतः किती शिकलं तरी ते कमीच पडणार. का? एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे, विस्फोटक. म्हणजे तुम्ही आज जर माझ्याकडनं काही शिकत आहात, आजचाच घडीला, आत्ताच्या क्षणाला कुठेतरी टेक्नॉलॉजी 2 पावलं पुढे गेलेले असतात. आपण 2 पावलं मागे होतो. गुन्हेगार त्या पावलांवरती, त्यांना माहिती आहे 2 पावलं पुढे गेलेले टेक्नॉलॉजीमध्ये. लोक 2 पावलं पुढे येऊपर्यंत एवढं वेळ काढायला त्याच्यामध्ये ते लोकं त्यांची कमाईचा जरिया बनवून घेतात. $265 billion इज एस्टिमेटेड ॲन्युअल कॉस्ट ऑफ रॅन्सम वेअर टू द विक्टिम्स. आजकाल नवीन आहे, आधी किडनॅप करावं लागायचं फिरोतीसाठी. आता फिरोतीसाठी काही किडनॅपची गरज नाही आहे. तुमच्याकडे एक व्हायरस पाठवून द्यायचं आहे, तुम्हाला आमिष दाखवायचं आहे, तुम्ही त्या लिंकला क्लिक करणार, ते व्हायरस येणार आणि ते पूर्ण तुमचं डेटा इन्क्रिप्टेड म्हणजे गुंडाळून लॉक करून तुमच्याच PC ठेवणार आणि सांगणार पैसे देतो का, मग तुझा डेटा तुला परत देतो. म्हणजे इमॅजिन करा, आत्ताच्या काळात किडनॅपर येत आहेत, तुमच्याच घरी राहत आहेत, तुम्हालाच किडनॅप करून तुम्हाला मध्ये ठेवतात, तुमच्याच घराचा सगळा आनंद घेतात आणि सांगतात तुमच्याच घरातनंच तुमचं पैसे मागतात, बाहेर नेतच नाही कुठे. या प्रकारचं गुन्हेगारी वाढलं, एवढं प्रकारचं डेअरिंग वाढलं त्यांचं, ह्याला रॅन्समवेअर म्हणतो. आणि पुढच्या काळात हे अटॅक्स भरपूर जास्त ॲग्रेसिव्ह होणार आहे. कारण नेहमीच मी शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना असं ऐकलं की भारत सोने की चिडिया है. सुना है आप लोगों ने, भारत को लूटा क्यों गया? भारत सोने की चिड़िया है. अभी की हालात तुमको लगते कुछ अलग है? आज भी भारत सोने की चिड़िया है. पुढचा स्लाइड्स बघा. हे हायपर डिजिटल ग्रोथ आहे. मतलब मी डिजिटल ग्रोथचं गोष्टी नाही करत, सगळा हायपर आहे इकडे. डिजिटल ट्रेंड्स बघा तुम्ही. ट्रॅफिक बाय 2021 829 million युजर्स असणार आहे भारतात. म्हणजे हे सरपास झालेलं आहे, 829 million सरपास झालेलं आहे आपण. 46 GB ॲव्हरेज हाऊस होल्ड ट्रॅफिक आहे. आज तुम्ही बघा कुठलंही तुमचं डिवाइस घरी आहे, सगळं IoT आहे, मॅक्झिमम गोष्टी इंटरनेटशी जुळून आहे. तुमचा पंखा इंटरनेटशी जुळून आहे आजकाल, तुमचं वॉशिंग मशीन, AC, तुमचं मेन मनोरंजनचा कार्यक्रम TV, अँड्रॉइड TV आहे, स्मार्ट TV इंटरनेटशी जोडून आहे. एवढं कन्झम्पन्स आहे. ब्रॉडबँड स्पीड शक्यता, बाबा मला नेहमीच म्हणायचे की आम्ही कुठल्या परिस्थितीत शिकलो ते पण शेतकरीच आहे. त्यांनी आम्हाला शेतकऱ्याचं आयुष्य बघू दिलं नाही, ते वेगळा विषय. पण ते आता डिमांड करतात, यू रिटायर ॲट दी अर्लिएस्ट, कम बॅक टू द रुरल साईड. बुढापे में खेती करेगा, शरीर सही रहेगा. बोध देने का दे दिया, तो अभी भी टाइम बाकी है, रुको, बहुत लोग को पढ़ाना बाकी है. तो बोले ठीक है. तो एवरी वन कॉल, 3 मंथ्स नंतर एक कॉल असतं, कुठला तारीख डिसाइड केलं, कुठला वर्ष? बोला हा वर्ष तरी नाही. तारीख पे तारीख आय फॉलो. तर तुम्ही जर बघितला ब्रॉडबँड स्पीड, ते नेहमी मला चिडवायचं की अरे तुम्हाला काय सगळं सोय लावून दिलेलं आहे. आम्ही स्ट्रीट लाईटमध्ये शिकलो, आम्ही स्कूलमध्ये जायचो रात्री शिकायला कारण तिथेच लाईट असायचं. ऐकून ऐकून वैतागलो होतं, आता आपल्याला काय कधी असं बोलायची संधी मिळेल का? मग देवाने दिली संधी. मग आम्ही आत्ता म्हणतो सगळ्यांना, भाई हमने भी इंटरनेट की गरीबी देखी. 14.5 KBPS स्पीडवरती आम्ही शिकलो, आमचं शिक्षण झालं. किती? 14.5 KBPS. तुम्ही ऐकलंसुद्धा नसणार. आमच्या काळात जे कम्प्युटरचा हार्ड ड्राईव्हचा कॅपॅसिटी होता ना, आज तुमचा मोबाईलचा रॅमचा कॅपॅसिटी त्याच्यातून 3 पट आहे.
2 GB हार्ड ड्राईव्ह असणं एका पी सीमध्ये शानदार गोष्टी असायचं, मर्सिडीज सारखा रुबाब. 2 GB हार्ड ड्राईव्ह, हा रॅम सोडून द्या, चर्चाच करायचं नाही. 4 MB रॅम, त्या काळातले लोक आहे आम्ही. आम्ही पण फार गरिबी पाहिली आहे. स्पीडमध्ये, इंटरनेटच्या स्पीडमध्ये, प्रोसेसिंग स्पीडमध्ये, आणि त्याहून जास्त ये कब पेज लोड होगा या नीडमध्ये. आज आम्हाला पेज लोड होताना आम्ही तुम्हाला बघतो आणि कॅज्युअल वापर, माझेच गरीब, माझे घरी पण 2 आहेत डेंजर लोक. मी नेहमीच म्हणतो इनको मेरे घर पे पैदा होने का कुछ भी कदर नहीं है. तो साइड को दादाजी रहते तो बोलते तेरे को बड़ी कदर थी. मैंने यार तुम्हारे टाइम दादाजी नहीं थे करके मेरी मत कुछ तो रखो. बट टेक्नोलॉजी हैज गिवन एवरीथिंग एंड हैज टेकन एवरीथिंग. व्हाट हैज टेक्नोलॉजी गिवन यू? नॉलेज एट योर पाम साइज. यू कॅन चॅलेंज एनीबडी. टीचर काय शिकवतात, लगेच इंटरनेटमध्ये बघितलं, लगेच प्रश्न चॅलेंज करू शकतात. एवढी ताकद दिली आहे, बरोबर आहे. व्हॉट हॅज इट टेकन फ्रॉम यू? युअर इंडिपेंडन्स, युअर टाईम, युअर माइंडसेट, अँड ऑल दिस हॅज टेकन अवे द बिगेस्ट थिंग इज इंटलेक्ट. तुम्हाला इंटेलिजन्स कॉम्प्रोमाइज हो रहा है. तुम्हारा इंटेलिजन्स आप डिपेंडेंट इंटेलिजन्स है. हमारे टाइम का इंटेलिजेंस डिपेंडेंट इंटेलिजेंस नहीं है. सर लोग जो सीनियर है, इनको आज सेक्शन पूछने के लिए उनको मोबाइल नहीं लगता है. जब केस सुनते सेक्शन अपने आप दिल से आता है, रिफ्लेक्स एक्शन से इधर देखते तक आधा पैरा लिख भी दिया रहेगा कुछ ना कुछ. आप लोग का नसीब वैसा अच्छा नहीं है. आप लिखने तक शायद शाम होएगा. अभी तो AI का जमाना है. आप और टाइम पास करोगे, सेक्शन दोगे, AI ढूंढेगा, साइटेशन रेफर करेगा, कुछ ना कुछ गड़बड़ी करेगा और तुमको लगेगा सब कुछ अच्छा है. गेटिंग इट? वो जमाने में आप पल बढ़ रहे हो. इतनी क्राइम, साइबर क्राइम ट्रेंड है. सर्वात जास्त तुम्ही बघा आजच्या दिवसात मालवेअर आणि व्हायरसेस जास्त आहे, फिशिंग अटॅक्स जास्त आहे, रॅन्समवेअर. हे सगळं व्हायरसेसचे प्रकार आहे एकापेक्षा एक. अकाउंट टेक ओव्हर क्रेडेन्शियल्स भरपूर चालले आजच्या दिवसात. जर तुम्ही बघितलं, तुमचं अकाउंट टेक ओव्हर करून तुम्हाला तुमच्याकडनं पैसे लुबाडणं किंवा तुम्हाला सतावणं, डिनायल ऑफ सर्व्हिस, हे गव्हर्नमेंटल लेवलचं अटॅक आहे. हे गव्हर्नमेंटला शेमिंग करण्यासाठी केलं जातं किंवा कुठल्याही चांगल्या संस्थेला शेमिंग करणं. तुमचा वेबसाईट आहे, तुमचा रजिस्ट्रेशन प्रोसेसेस आहे, त्याला कमीपणा दाखवण्यासाठी जबरदस्त हल्ले इन्क्वायरी केल्या जातात. एकदम साधा उपाय. आमच्या काळी आम्ही हे करायचो डीडॉस अटॅक्स टीचर लोकांना. आम्हाला कळायचं ना हे टीचर भरपूर शिकवत आहेत. आम्ही सगळे सामूहिक एकच प्रश्न किंवा 10-12 प्रश्न वेगवेगळे एकदम विचारायचे टीचरला. टीचर तिथे डॉस अटॅक, काय चाललं आहे? फक्त आवाज येतं, प्रश्न एक आहे नाही. मॅडम आम्ही प्रश्न विचारलो, प्रश्न एक एक करून विचार. आणि आम्हाला तेच संधी पाहिजे असतं. प्रश्न एक एक करून विचारलं तर 45-55 मिनटाचं लेक्चर असंच निघून जातं. त्यांना काय शिकवायला संधी मिळत नाही. एवढे बदमाश लोक होतो आम्ही तिथे पण इंजिनिअरिंग. ओके, तर त्याला डॉस अटॅक म्हणायचं. मग मॅडमला कळायचं. ओ, तर ते सरळ सांगायचं, पुढच्या वेळी प्रश्न विचारायचंच नाही. प्रश्न जे आहे ना एका कागदात लिहून मी जाताना हातात द्या, मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुढच्या 15 मिनिटात आहे. आ टीचर्स वर ऑल्सो व्हेरी स्मार्ट. पण आत्ताच्या काळात हे सगळं प्रबंध लावता येत नाही फारसं. आता जास्तीत जास्त काय करू शकता, तुम्ही मोबाईल बंद करू शकता. पण त्याच्यानंतरही मोबाईल चालू केल्यानंतर येणारच येणार सगळे प्रश्न. कोटा वाटत असेल तर 2 मिनिटासाठी तुमचं किती चांगलं हे आहे, पेशन्स आहे हे बघायचं असेल तर सगळ्यांनी आपलं आपलं मोबाईलचं डेटा बंद करा. 10 वेळा तुमचं लक्ष मोबाईलकडे जाणार. काय आलं असेल, कोणी बोलवलं असेल. जसं की तुम्ही मिलिटरीमध्ये आहात आणि ते जर कव्हर मिस झालं तर देशाची सुरक्षा व्यवस्थाच ढासळली. एवढं बेचैनी येणार तुमच्यामध्ये. आमच्यामध्ये येत नाही. हमको मालूम आहे, जो होगा देखा जाएगा. लीडिंग ऑर्गनायझेशन जर तुम्ही बघितलं, विंडोज सर्वात जास्त भारतात वापरू आहे. 13% अटॅक्स आहे.
13% अटॅक्स विंडोज बेस्ड मशीन्सवरतीच होतात. 11% गुगलच्या माध्यमातून होतं. 10% तुमचं आवडता फेसबुक आणि इंस्टाग्राम, फेसबुकच घेतलं मी, इंस्टाग्राम त्यात समाविष्ट आहे. ॲपलचे फोन्सवरती 10% व्हायला लागले. एका काळी सांगायचं ॲपलचे फोन असले तर अटॅक्स होत नाही, ते खोटं ठरलं आहे. पेपाल जे काही पेमेंट सुविधा आहे त्याच्यावरती 6% आहे. जर तुम्ही लीडिंग थ्रेट बघितलात, थ्रेट हंटिंग एक्झिबिटर्स बघितलात, डिफिकल्टी इन इम्प्लिमेंटिंग हंटिंग टेक्नॉलॉजीज, म्हणजे आमच्यामध्ये एक नवीन एरिया आहे. एका काळी चोरी केलं की मध्ये जायचे सगळे. आपल्याकडे एक चोरी करण्याचं एक वेगळं आहे, त्याला VAPT नाव दिलं गेलं आहे, व्हल्नरेबिलिटी असेसमेंट आणि पेनेट्रेशन टेस्टिंग. ह्याला आम्ही रेड टीमिंग नाव देतो. कुठलं तरी टेक्नॉलॉजी आणलं सगळ्यांना गोळा करतो आम्ही चोरांना आणि सांगतो हल्ला बोला याच्यावरती. जर तुम्ही शोधून काढलात त्याच्यात काय लॅक्युनस आहे, आम्ही तुम्हाला त्याचं पैसे देऊ, तुम्हाला आम्ही सगळे रीतीचं सोय लावू. त्याच्यानंतर लॅक ऑफ स्किल्ड थ्रेट हंटिंग, म्हणजे ऑफकोर्स आता इंटरनेट असल्यामुळे सगळेच इंजिनियर आहे, तुम्हाला इंजिनिअरची डिग्रीची गरज सुद्धा नाही. तुम्ही आता बघा, जर तुम्हाला कुठलं तरी टेक्नॉलॉजी टेक्निशियनला बोलवायचं आहे, तुम्ही यूट्यूबमध्ये बघितलं ते स्वतः करू शकता. DIY म्हणतात त्याला, डू इट युअर सेल्फ, इट्स अ व्हेरी इझी थिंग. आणि कोण खोटं बोलते ते पण तुम्ही बघू शकतात. भैया आपने तो ये डाला, इसका किंमत तो मार्केट में इतना है, आप मुझसे इतना क्यों ले रहे हो. सो गेटिंग इट, एका साईडला ॲडव्हान्टेज आहे. पण त्याच्या स्किलसेट आजकाल टूल्स एवढे वापरत आहे की कोणी पण हॅकिंग करू शकतो, तुम्हाला एक स्पष्ट सांगतो. पण तेवढंच सोप्या रीतीने पकडलंही जाऊ शकतात, पोलीस तुम्हाला पॅकिंग करून पण नेऊ शकतात. म्हणून त्याला इथे म्हटलं मी स्किल्ड, म्हणजे कुठल्या गोष्टी कुठल्या प्रमाणात कुठे कधी कोणाचा संमतीने करायला पाहिजे आणि कसं केलं तर तुम्ही गुन्ह्याच्या दायऱ्यामध्ये नाही येणार, फक्त यु नो लॅब टेस्टिंगच्या दायऱ्यात असणार, हे गोष्टी याच्यात आहे. लॅक ऑफ बजेट हे आपला आत्ताचा विषय नाही आहे, हे प्रत्येक क्षेत्रात मला वाटतं सगळीकडे, हे सगळीकडे. आता पोलिसांकडे गेलं तर ते सांगणार लॅक ऑफ बजेट आहे, ज्युडिशरीमध्ये गेलं तिथे पण लॅक ऑफ बजेट असणार काही ना काही. कुठलंही क्षेत्र असं नसणार आपल्या भारतात लॅक ऑफ बजेट नाही आहे, कारण बजेटिंग करण्याचं जे सेन्स आणि जे आणायचं आहे त्याच्यावरती कधीच चर्चा होत नाही. कुठला कुठल्या प्रकारचा बजेटिंग असायला पाहिजे. वर्षातनं एकदा आपण फक्त एक नॅशनल बजेट ऐकतो, त्यातलं पण मला तरी फारसा समजत नाही, किती लोकांना इथे बसलेल्यांना समजतं मला माहीत नाही. काहीतरी झालं मग त्याच्यानंतर समरी CS सांगतो, बाबा खर्च थांबव, इन्व्हेस्ट जास्त कर, अमुक कर, हे कर, ते कर. मला काय झालं, बजेट आलं आहे, मला टाईट झालं आहे आणि आम्ही फाईट करतो. सो बजेट हा शब्द आला की टाईट अँड फाईट गोज हँड इन हँड. सो जर तुम्ही स्केल केलात हे सगळ्या गोष्टी, टेक्नॉलॉजीला तुम्ही जर बघितलं एक सेक्युरिटी लाईनला आणण्यासाठी, हे 5-6 गोष्टी एवढं डोकंदुखी आहे की इंजिनिअरिंग कमी पडतं, तुमचा कॉन्स्टिट्युशनल काय प्रोव्हिजन्स कमी पडते, लॉ एन्फोर्समेंट ऑफिसर्स कमी पडतात. मी गॅरंटी सांगतो, मी पोलिसांबरोबर जास्त आहे, मॅडम आहे तिथे लातूरमध्ये, पण सायबर सेल सांभाळणं सोपी गोष्ट नसणार. बाकी सगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये PI आहेत, क्राईम PI आहेत. सायबर क्राईम PI किती असतील मला खात्री नाही, एक मोजकी असतील एका हातात. मॅडम अजून एकच आहेत, नशीब एक तरी आहे, म्हणजे अख्खा लातूर जिल्ह्यात एक अधिकारी. यू कॅन अंडरस्टँड काय दशा असणार, दुर्दशा म्हणणार नाही, कारण टेक्नॉलॉजी आहे. मॅडम विल बी केपेबल इनफ टू केटर टू ऑल द नीड्स. लुक ॲट द हु लीड्स द रिअल टाईम पेमेंट्स. सोने की चिडिया की बात की थी मैंने सूरत में, वी आर अहेड ऑफ चायना, 25.5 billion ट्रान्झॅक्शन्स. 1 rupee निकालो, हर लाख रुपये में से 1 rupee निकालो, या 100 rupee में से भी 1 rupee निकालेगा तो दिखा जाए देखा जाएगा, बरोबर ना. 10,000 में से 1-1 rupee निकालो. तुमको लगता है भारत को लूटना आसान है? सबसे आसान, अगर टेक्नोलॉजी ठीक से नहीं किया तो सबसे आसान. ज़्यादा मेरे को कुछ करना है, मेरे को गारंटी है, मेरा 1 rupee चोरी हुआ करके आप जाके पुलिस को तो कंप्लेंट करोगे नहीं. पुलिस खुशी खुशी 10 rupee निकाल के देखे बोलेगा जा भाई,
हे गॅरंटेड आहे. सो 1 रुपी का क्राईम कोणी येणे इथे बसलेले सगळ्यांपैकी रोज मी 1-1 रुपया चोरी केला, पोलीस कंप्लेंटही होणार नाही. वर्षाचा 12 रुपये लुटतोय मी एका माणसाकडनं, हां 1000 लोकांकडनं लुटलं, किती आकडा आहे झाली. अशीच कमाई होते. दिस इज अ काइंड ऑफ क्राईम विच इज गोईंग अनडिटेक्टेड फॉर यू. आपण फार लवकर काढतो 1 रुपये. कंप्लेंट करणारे फारच कमी एखादा कोणीतरी येतं, पण तसले क्राईम सर्वात जास्त होत आहे भारतात. मी 1 रुपया उदाहरण दिला, एक्झाम्पल सांगतो. 5000, 8000, 2000, 1500 आपल्यासाठी काही नसेल, त्या समोरच्या माणसासाठी बरेच काही असू शकतो. आणि कधीकधी निराशाजनक शब्द असा ऐकायला मिळतं, ओ साहेब तिथे 35 लाखाचं केस गेलं आहे, तिथे काय होत नाही, तुमचं 2000-1500 काय कौतुक चालवलं आहे, अर्जी करा आणि जा, बघूया पुढे काय होईल होईल. बरोबर ना, करेक्ट मी. हे त्यांचा प्रॉब्लेम नाही, गव्हर्नन्स मॉडेल वीक आहे आपला. कारण पोलिसांना बाकी सगळं इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतात. पोलीस सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये कमी पडण्यामागे कारण मॅडम तुम्ही सांगू शकाल? हां, सर्वात मोठा प्रॉब्लेम सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन इज द ओनली इन्व्हेस्टिगेशन वेअर पोलीस डिपेंडन्सी इज 80% ऑन थर्ड पार्टीज. 80%, इनफॅक्ट आय कुड से इट इज 90%. चोरी झाली मोबाईल, बरोबर आहे, मोबाईलचा मेक सिम सगळं कोणाकडनं माहिती काढावं लागतं? ट्राय ऑपरेटेड रेग्युलेटरचं एक ISP किंवा मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं. कमीत कमी किती वेळ लागतं? हां, 1 घंटा मिनिमम अगर सर पे बैठे और ऊपर वालों का सही साथ दिया तो, नहीं तो 3 दिन किधर गए ने, उसके ऊपर ही. इधर पुलिस कम गिर गया कि लॉ कम गिर गया? नहीं, या दोन रेगुलेटर्स है ना, मतलब तालमेल. सपोज गुन्हा जेवढा स्पीडनी वाढतंय ज्याचा माहिती पोलिसांना लवकरात लवकर देणं गरजेचं आहे, तेच जर तुम्हाला 3 दिवसानंतर मिळलं त्याला काय अर्थ आहे? त्याचा पुढचं अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. चोरी झाली, 2000 जाऊ दे, 2 लाख जाऊ दे, 2 तासाचा बँड आहे. किती तासाचा? 2 तास. 2 तासात जर काही झालं तर ते पैसे रिव्हर्स होण्याची संभावना आहे, RBI प्रोव्हाइड करून ठेवलं आहे. 2 तासानंतर झालं, त्या पैशाचे एवढं फाटे फुटतात की ते पैसे या जन्मात परत येत नाही. अकाउंट फ्रीज होऊन जातं, डेबिट फ्रीज मारलं जातं, पुढे काही होत नाही. एक समाधान, पैसे परत येत नाही. गव्हर्नन्स मॉडेल वीक आहे. शिव्या कोणाला पडतात? पोलिसांना पडतात, कामं केलं नाही. मी म्हणजे त्यांचा मी प्रचार नाही करत आहे, बट मी तुम्हाला एक वास्तुस्थिती सांगतो आहे, कारण मी एवढं वर्ष त्यांना शिकून आहे. आणि मी हे नेहमी सगळीकडे मांडतो की आपल्यामध्ये कमी नाही आहे, सर्वात मोठा कमी काय आहे? इंटर डिपार्टमेंटल किंवा इंटर गव्हर्नमेंटल रेग्युलेटर्स जे आहेत ना, त्याचा आपसी तालमेल नाही आहे पोलिसांबरोबर, न्यायाशी जुळलेल्या कुठल्याही गोष्टीबरोबर. ते सगळे म्हणतात ते कंप्लायंट आहे, लॉ बेस, पण त्यांचा रेग्युलेशन्स आणि त्यांच्याशी जास्त ते जुळू नये आणि न्यायाशी कमी. जोपर्यंत हे दोन्ही फ्युजन बेस्ड होत नाही तोपर्यंत गुन्हेगारी वाढत राहणार. आणि ते तुम्ही सुरुवात यु नो वन ऑफ द प्रोफेशन म्हणून पण सायबर गुन्हेगारी एखाद्या वेळी प्रसिद्ध होऊ शकते, ते ऑलरेडी झालेलंच आहे अंडरवर्ल्डमध्ये. हे आपलं मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आकडे आहे. 2017-18 म्हणजे नेक्स्ट फायनान्शियल इयर पोस्ट डिमॉनिटायझेशन 2071 कोटी होता. आता बघा 13462 कोटी, 45% वाढ झालेला आहे. यू कॅन अंडरस्टँड दॅट क्रोर. म्हणजे आय नेवर थॉट सो की असले फिगर्स ऑफ क्रोर. हमारे टाइम मे करोडपती मतलब 1 करोड होणं भी करोडपती था, अरबोपती था, क्या क्या पती था मालूम नहीं, पत्नियां कम थी. आने वाले दिनों में वो पति शब्द भी रिप्लेस हो जाएगा पत्नियों से, मैं उम्मीद करता हूं. डिजिटल पेमेंट ट्रांजैक्शन रीच 11,660 करोड़. म्हणजे तुमचा कॅश ट्रांजैक्शन्सला या जन्मात कुठेही पकडू शकत नाही तेवढं पुढे गेलेलं आहे. दॅट इज द फिगर. डिजिटल म्हणजे काय? ते कोणीतरी सांगितलं 10 रुपयाचा मिरच्यासाठी पण मोबाईल वापरला जातं, त्यातलं मी आहे, माझा CA फार वाईट टाकतो. बोलते यार
पांच रुपए खर्च करेगा भी तो हाँ मेरा काम बढ़ाएगा माझा एका महिन्याचं ट्रान्झॅक्शनचं जर मी चुकून बँकेकडे गेलं तर बँक पण माजून सांगते सर 40 ट्रान्झॅक्शनचे 118 रुपयेप्रमाणे मी तुम्हाला चार्जेस लावणार आहे जर तुम्हाला स्टेटमेंट पाहिजे तर नाहीतर दर महिन्याला तुम्ही तुमचं स्टेटमेंट स्वतः काढून घ्या. तो मी बाकी सगळं स्केड्यूल आहे, मी अलार्म लावून ठेवलं कॅलेंडरमध्ये. दर दोन दिवसाला मला खात्री आहे दर दोन दिवसात 40 ट्रान्झॅक्शन होणार नाही. दर दोन दिवसाला स्टेटमेंट काय डाउनलोड करत राहा कारण नंतर परवडत नाही 15,000 स्टेटमेंट 20,000 स्टेटमेंटसाठी पैसे खर्च करणं. डिजिटल बँकिंग जरी असलं तरी हे खर्च आहे. तर करंट फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही बघा 2023 11,660 crore इज द फिगर. इट्स अ व्हेरी सरप्राइसिंग 3x ग्रोथ आहे. ओके ह्याच्यात म्हणजे नेक्स्ट स्लाइड घेतो हे असं वाटचाल आहे 11,660 17 हे 23-24 अजूनही हा महिन्याचा आजचा दिवस आणि पुढचा अख्खा महिना जाणं बाकी आहे. ओके त्यात पण भरपूर गुन्हे होऊन जातील. एवढे डिजिटल बँकिंग उपकरणं आपण राबून आहे. बँकिंग कार्ड आहे, प्रीपेड कार्ड्स आहे, USSD आहे, पॉइंट ऑफ सेल्स आहे, इंटरनेट बँकिंग आहे, AEPS आहे, UPI आहे, मोबाईल बँकिंग आहे, मायक्रो ATMs आहे, मोबाईल वॉलेट आहे. माहिती होतं तुम्हाला एवढं डिजिटल बँकिंग चॅनल आहे? एवढ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गुन्हा होत आहे. प्रत्येक ठिकाणचा गुन्हा आणि एव्हिडन्सचा प्रकार वेगवेगळा आहे आणि इन्व्हेस्टिगेशनचा लेंथ वेगवेगळा आहे आणि डिपेंडन्सी बँकांवरती जास्त आहे आणि ते माहिती देत नाही. का नाही देत? साधं आहे, हे जातील इकडच्या ब्रँचला. ते ब्रँचमध्ये बोलतील सोबत आम्ही लिगल डिपार्टमेंटला फॉरवर्ड केलं आहे. लिगल डिपार्टमेंट बसते दिल्ली किंवा मुंबईला. त्यांना RBI सांगितलेलं आहे किती 48 to 72 hours रिस्पॉन्ड करायचं आहे. बरोबर आहे. आता त्यांचं गणित बघा. मी तोपर्यंत मला माहीत नव्हतं पोलिसांमध्ये असताना ते वेगळी जग होते. 24/7 इज पोलीस, त्यामुळे एव्हरी मिनिट एव्हरी हार काउंट्स. बँकेत आल्यावर कळलं की यार 72 hours आहे लेकिन इनका भाषाही अलग आहे. ओ डिवायडेड बाय 8 आहे, बीच में छुट्टी आहे, सब कुछ पकड के मला वाव. तो त्यांना बँड काय वर्किंग बँड आहे? दिवसाचं 8 संपलं ते बंधक नाही आहे ह्यांना उत्तर देणं. ह्यांना वाटतं की 48 hours म्हणजे 2 तरी देतील. 2 मिळत नाही. 8/48 आहे म्हणजे 6 चुकून बुधवारी गुन्हा घडला, गुरुवार शुक्रवार. मग पोलीस पण एवढं फास्ट यंत्रणा नाही आहे की बुधवारी दाखल करतील किंवा काहीतरी अर्ज करतील. दुसऱ्या दिवशी गेलं त्याच्याहून उच्च इतर गुन्हेगार आहेत, ते स्वतः आधी सोडवायचा प्रयत्न करतात, त्याच्यानंतर पोलीसकडे येतात 3 रडायला. आणि त्याच्यानंतर त्यांची अपेक्षा असतं की आजचा आज व्हायला पाहिजे, मग आजचाच टाकलं, चला शुक्रवारी टाकलं. फक्त एवढंच बघा, ऑड सॅटर्डे संडे असायला पाहिजे, सॅटर्डे असायला पाहिजे म्हणजे किमान 1 वर्किंग मिळतं. इव्हन असलं तर तेही दिवस गेला म्हणजे सरळ ते सोमवारी. आणि सोमवारी हात जोडून प्रार्थना करा कुठली महाशिवरात्री शिवजयंती नाही यावं, नाहीतर ते अजून मंगळवारपर्यंत ढकललं गेला. आणि तिकडनं 8 मोजणी सुरू होते त्यांनी हात लावल्यानंतर. 24 म्हणजे त्यांना किती वेळ मिळता? 3 48 तास 6 72 किती? अर्धा महिना असंच निघून जातो. यू गेटिंग इट? देर इज अ गॅप, ह्यूज गॅप. पोलिसांकडनं अपेक्षा 24 आहे. गुन्हा 2 बँड देतं RBI रिव्हर्सलसाठी, त्याच्यासाठी गव्हर्नन्स नाही आहे. आणि पोलिसांनी अर्ज केलं तर 48 त्यांची परिभाषा वेगळी आहे, क्लॉक आर्समध्ये नाही आहे. इथे गुन्हेगाराला भरपूर मोठं संधी मिळतं गुन्हा करून कुठेतरी मोकाट फेरायला, दुसरा गुन्हा घडवायला. ह्याच्यामध्ये सगळे उलझून बसलेले आहे आणि एवढं यंत्रण आहे. जवळजवळ तुम्ही बघा 10 माध्यम आहे पेमेंटचे. 10 एव्हिडन्स कलेक्शन मी कात्रीशीर सांगतो, महाराष्ट्र पोलीसला मी फार जवळून शिकवून आहे. मॅडम तुम्हाला पण ह्यातले किमान 3 किंवा 4 येत असेल, 10 तुम्हाला माहीतच नसणार.
सो लैक ऑफ एजुकेशन. तो तुम सोचो मेरी लड़ाई आज भी, मैं सोचा था पुलिस के साथ खत्म हुई 2002 की, मैंने शुरू की थी, आज भी खत्म नहीं हुई है, ये रियालिटी है. तो तुम सोचो वकील तुम्हाला हे जर सिव्हिल साईडमध्ये जर प्लीड करावे लागले, तुम्हाला तरी माहिती होतं का 10 गोष्टी आहे, 10 गोष्टीचं टेक्नॉलॉजी काय आहे, डेटा कोण रिटेन करतं, कितपत रिटेन करतं, कुठल्या माध्यमात रिटेन करतं, ते तुम्हाला शेअरिंग कुठल्या सेक्शनमध्ये मिळतं. सो दिस इज द आयरनी ऑफ आर लॉ अँड आर एज्युकेशन. हे चित्र फक्त दिलं रॅन्समवेअर अटॅक कसं होतं, म्हणजे कोणीतरी काहीतरी तुम्हाला एक फिशिंग लिंक पाठवतं किंवा कॉल करतं, तुम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेतं, तुम्हाला एक SMS किंवा ईमेल पाठवतात किंवा व्हॉट्सअप लिंक पाठवतात किंवा सोशल मीडिया लिंक पाठवतात आणि तुम्ही तिथे क्लिक करतात, त्याच्यानंतर त्याच्या गायडन्समध्ये करत जातात आणि तिथे गुन्हा करून तो मोकळा होतो. तसंच OTP फ्रॉड होतात, तसं पेमेंट फ्रॉड होतात, पार्सल फ्रॉड होतात. मॅक्झिमम फ्रॉड करण्याची पद्धत एकच आहे, समोरच्याला आपला आवाज द्या, कॉन्फिडन्समध्ये घ्या आणि त्याला लुबाडा, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्षणाला ते मोबाईल नंबर बंद होतं, दॅट मोबाईल नंबर इज नॉट ट्रेसेबल. रॅन्समवेअर डॅमेज कॉस्ट बघा, प्रेडिक्शन एंड 2026 पर्यंत $24,42 billion फटका पडू शकतो, हे एस्टिमेट आहे. मेन टॉपिक आपला सायबर क्राईम. एवढ्या प्रकारचे सायबर क्राईम्स घडत आहेत. मेन पर्पज काय सायबर क्राईमचा? डेफिनेशन, लीगल डेफिनेशन हे आहे, कुठल्याही प्रकारचा अनलॉफुल ॲक्ट घडला कम्प्युटर कम्युनिकेशन किंवा कम्प्युटर रिसोर्सेस कम्प्युटर नेटवर्कशी, तर ते सायबर गुन्ह्यामध्ये आहेत. ओके, आपला 7th Schedule ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण त्याचा स्टेट सब्जेक्ट घेतला गेला आहे, म्हणजे ह्याचा प्रोव्हिजनिंग करायला गरजेचंच आहे. मॅनिफेस्टेशन तुम्ही बघितलात, रिअल टाईम सिनारिओज बघितलात, सर्वात जास्त सायबर बुलिंग होतं. ट्रोल शब्द वापरला, आता बुलिंग हा ओल्ड शब्द झाला, बुलिंग म्हटलं तर कोणी मला ऐकणार नाही, ट्रोलिंग म्हटलं की सगळ्यांचं नजर आकर्षित होतं, काहीतरी नवीन शब्द आहे, काहीच नाही. दिस इज हॅरॅसिंग सिम्पल भाषामध्ये. तुम्ही काहीतरी विचार मांडलात, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे दोन्ही साईडला आहे, तुम्हाला ट्रोल करण्यासाठी पण त्यांचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, अतिरेक होत चाललं आहे. तुम्ही कुठलंही एक्सप्रेशन करा, तुम्ही कुठलंही फोटो टाका, त्याची स्तुती पण मिळणार, त्याच्या अपमानजनक गोष्टी पण टाकत राहतात, तुम्ही थांबवू नाही शकत. तुम्ही रिपोर्ट करू शकता, ब्लॉक करू शकता, पण ते ब्लॉक आणि रिपोर्ट होऊपर्यंत बरेच लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता आज आपण इथे उपस्थित एक मॅक्झिमम 100 असतील, बरोबर आहे, हे जेवढं मी बोलतो आहे हे त्यापुरता मर्यादितच राहणार, चुकून माझ्याकडनं काही चुकीचं इन्फॉर्मेशन गेलं तरी ते इथपर्यंतच मर्यादित राहणार. तुम्ही जास्तीत जास्त पुढे 6 लोकांना सांगणार, जास्तीत जास्त ते 6 लोक पुढे 6 लोकांना, पण त्याचं ट्रॅव्हल फार मोठं आहे. पण तेच तुम्ही सोशल मीडिया केलं, मिनिमम पेनेट्रेशन 6,000 लोक आहे, मिनिमम, मॅक्झिमम इट कॅन बी लॅक्स. सायबर स्टॉकिंग आज कोणी कोणाचा मागे पाठलाग याच्यात नाही करत, खास करत पोरं असू द्या, आधी तिची डिजिटल यु नो फुटप्रिंटिंग बघतात, ती कशात आहे सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राममध्ये, कुठल्या रीतीचा माइंडसेट आहे तिचं, मग त्याच रीतीने स्वतः अपिअर होतं. तिला कुठलं तरी पुस्तक आवडत असेल तर ते पुस्तक घेऊनच फिरणार तो मुलगा, कुठलं तरी हिरो आवडत असेल तर त्याच्यासारखं स्टाईल मारून फिरणार, म्हणजे यु नो नियरेस्ट पॉसिबल, वो नाही तो मेसही भरपूर चालू. आणि प्रोफेशनल साईडमध्ये पण आपण सायबर स्टॉकिंग भरपूर चांगल्या रीतीने वापरतो. आज काही माहिती काढायचं आहे, आपण सर्वात आधी फेसबुक लिंक्डइन इंस्टाग्राम तिथे जाऊन आधी आपण कॅरेक्टर बिल्डिंग करतो, हा समोरचा माणूस जो आलेला आहे त्यांचा काय आहे, मनोवृत्ती काय आहे, कुठल्या प्रकारचे लोक आहे, कसा काय करतायत, कसा गुन्हा झाला यांच्यावरती, एक्सेट्रा. सायबर ग्रूमिंग, आज तुम्ही बघा मॉरल सायन्स आणि हे सगळं, म्हणजे माझा मुलाचा आमच्या वेळी मॉरल सायन्स 5वीपर्यंत होतं, एक जबरदस्तीचं काहीतरी असायचं, त्याच्याहून जास्त मॉरल बिल्डिंग आणि 2 मुस्कट फोडून घरीच व्हायचं विथ अवॉर्ड, विच वॉज लेटर ऑन नोईंग दॅट आय एम ग्रूम्ड वेल. ओके, आज हात उचलणं तर दूरची गोष्ट आहे, पण मॉरल सायन्स काही स्कूलमध्ये येत नाही, आजकाल ग्रूमिंग शब्द झाला आहे काहीतरी, आणि आता सायबर ग्रूमिंग आहे. सायबर ग्रूमिंगमध्ये आता मी काहीतरी शिकवणार, त्याच्याहून जास्त तुम्हाला इंटरनेट शिकवतो आहे, तुमचं माइंडसेट चेंज करतं सायकोलॉजिकली.
तुम्ही जास्त प्रभावित होत आहे दुसऱ्यांबरोबर, तुम्हाला जास्त प्रसिद्धीकडे वळवत आहे. इकडे कोणीतरी एक फोटो काढला तिला 100 लाईक मिळाले, त्याला दुसरा फोटो माझा व्हायला पाहिजे, 101 लाईक पाहिजेच पाहिजे. नको 101 कशाला, 500 लाईक मिळवूया, 5 पट जास्त आपण प्रभावी आहोत. कॉम्पिटिशन, दिस इज द वर्स्ट ग्रूमिंग आय एव्हर सीन इन द वर्ल्ड. आणि हे सर्वात जास्त दुःखाची गोष्ट आहे की भारतात युवा पिढी सर्वात जास्त वेळ चालणार आहे असं मी 2006 पासून ऐकून आहे. 2035 पर्यंत चालेल, 40 पर्यंतही चालणार, बरोबर आहे. सगळ्या देशांनी आपल्या आपल्या या युवा पिढीचा सर्वात चांगला वापर करून त्यांचं इकॉनॉमी म्हणा, त्यांचं बरेच काही गोष्टी प्रोग्रेस सगळं सुधारलं. आपल्या देशात बघा, हे सगळे वेस्टर्नर्सनी, त्यांना माहिती आहे भारतात गप्पा मारणार सर्वात मोठा प्रोफेशन आहे, त्याच्याशिवाय जगूच शकत नाही भारत. तर गप्पा मारणारे सगळे यंत्रणा टेक्नॉलॉजीचं स्वरूपात तुम्हाला दिलं, फेसबुक, FB मेसेंजर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, ट्विटर, त्यांना माहिती आहे गप्पा मारत राहू द्या, इकडे 24 तासच आहे यांच्याकडे पण. दिवसातले 8 तास जेवढी ते लोक गप्पा मारण्यात वाया घालवणार, त्यांच्या देशाचा यु नो तरक्की ऑटोमॅटिकली या देशाचे दुश्मन असणार आहे. कळत न कळत या टेक्नॉलॉजीने तुम्हाला एवढं गंडवलं आहे. तुम्ही आजही लेक्चर चालू असतानाही तुमचं सोशल मीडिया स्टेटस तुम्ही बघत असणार, व्हॉट्सअपमध्ये अपडेट बघत असणार, आणि संपल्या संपल्या गॅरंटीड तुम्ही बघणार अजून 1 तास. नेवर एंडिंग आणि अनक्वेंचिंग थर्स्ट आहे ते सोशल मीडियाचं, तिथे काय घडतं आहे, पण तुमच्या आयुष्यात काय बिघडतं आहे ते घडताना हे तुम्हाला जरा पण जाणीव नाही. कोणी म्हटलं की तुम्हाला पहिलं वैरी तेच वाटतो, हा माणूस वैरी आहे माझा. मग सेक्स्टिंग कॅज्युअल झालं आहे आयुष्यात. आमच्या वेळी मोजून मापून शब्द प्रपोजलसाठी सुद्धा विचारपूर्वक शब्द वापरायचे की त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट आणि पोलिसांकडे जाता कामा नये. हे एवढं स्ट्रेसफुल लाईफ होतं आमच्याकडे. पोरींना पटवणं तर म्हणजे मनात आली जोपर्यंत ग्रॅज्युएशन झालं तोपर्यंत ती कोणाची तरी झाली. आत्ता असं काही नाही आहे, मनात आली दुसऱ्या क्षणी ती आली, एवढं मॅच्युअर झालं आहे सगळं टेक्नॉलॉजीच्या माध्यमात. का त्याला कळून चुकतं की तुम्हाला कुठल्या भाषेने बोललं तर तुम्ही येणार. आणि आम्हाला ट्युशन जबरदस्ती लावून घ्यावं लागायचं, म्हणजे थोडं काळ जास्त मिळेल, कॉलेजचा वेळ गेला तर ट्युशनच्या माध्यमातून 2 तास जास्त तरी मिळेल. म्हणजे इट वॉज रिअल होमवर्क. आता काय नाही, आता तुम्ही चॅट बघा, मॅक्झिमम कॅज्युअल चॅटिंगमध्ये सेक्स्टिंग होतं. आधी आमच्या वेळी सेक्स्टिंग वॉज द एक्स्ट्रीमली बॅड थिंग. चुकून एक शिवी घातली तरी 4 लोक आजूबाजूचे काका काकूच एक मुस्कट फोडून घरी पाठवायचे, आणि आम्ही कंप्लेंट पण नाही करायचं, कारण आम्हाला माहिती आहे एक सांगितलं तर इथपर्यंत येणार बातमी. मग एकाचं व्याजासकट होणार, इथे शेअर मार्केट स्टेअर, इथे व्याज नाही मिळत, इथे सगळं शेअर मार्केट बुलरन होतं आणि सँक्शन्स वेगळे लागतात, बाहेर जाणं बंद. सिम स्वॅप स्वॅम हे अति प्रचंड चालत होतं आहे, आत्ता आजकाल भरपूर कंट्रोलमध्ये आलं. सिम स्वॅप स्वॅम म्हणजे तुमचंच नंबरचं, तुम्हाला काहीतरी नंबर सांगितलं जातं, तुम्ही ते नंबर दातात, तुमचं सिम बंद होतं, मग तो तिथे जातो, तुमचं कागदपत्र घेऊन तो सिम हाती घेतो आणि त्यानंतर होतं. आजकाल असं नाही होत, आता तुम्ही सिम डुप्लिकेट सिम घ्यायला गेलं तर तुम्हाला आधारवरचा कोड आणि फिंगरप्रिंट स्कॅन केल्याशिवाय कोणी सिम तुम्हाला देत नाही. पण तरीही कुठे ना कुठे आपला माणूस असतोच, कुठे ना कुठे ते बायपास होतंच आणि ते गुन्हा घडून येतं. तर होत नाही अजिबात असं नाही, होतं ओळखी अनोळखी माणसांमुळे, आपुलकीमुळे, किंवा समोरच्याचं मागण्याचं भावना एवढी चांगली होती की समोरच्याला राहिलं ना गेलं आणि मदत पुरवला आणि तो फसू शकतो. पण स्वॅप स्कॅन होतं आणि त्याच्या माध्यमातून मग ते लोक डिजिटली सगळं तुमचं व्हॉट्सअप म्हणा काही म्हणा काही ओढून घेऊ शकतात. दिस आर द कॉमन टाईप्स ऑफ सायबर क्राईम. आयडेंटिटी थेफ्ट आहे, ओळख चोरी सर्वात जास्त होतं. आजच्या दिवसात तुम्ही बघितलात, आता इतक्यात लातूरमध्ये पण मी ऐकलं, जेवढे पॉप्युलर पर्सनॅलिटीज आहेत त्यांचं सगळ्यांचं डुप्लिकेट फेसबुक अकाउंट उघडलं जातं आणि मग पैसे मागितलं जातं किंवा फर्निचर विकलं जातं किंवा अजून काहीतरी अश्लील गोष्टी टाकून त्यांचा बदनामी केला जातो. ह्याला आयडेंटिटी थेफ्टमध्ये मोडलं जातं. ह्याच्या पलीकडे आयडेंटिटी थेफ्ट अजून पण आहे काय, हे तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही.
तुमचा आधार कार्डचा वापरून जर मी दुसरं कुठलं तरी यु नो सेवा घेतली, हे पण तुमचंच आयडेंटिटीचा गैरवापर आहे, हे कोणाला माहीतच नाही. किती लोक आपल्या आधार कार्डचं सरकारी लॉग इनमध्ये लॉग इन होऊन बघतात की माझा आधार कार्ड कुठे कुठे वापरलं गेलं आहे, असं कोणी आहे? अलर्ट सिटीजन, सिक्युअर डिजिटल इंडियन नेटिझन असं आहे कोणी? किमान महिन्यातनं नाही तर आठवड्याचा एक कार्यक्रम राबवा, आणि ज्यांना सायबरशी फारसा आवड नाही आहे त्यांनी महिन्यातनं तरी एकदा तरी करा. जर तुमच्या नावाने कुठलेही सिम कार्ड, काही इश्यूज, काही बँक अकाउंट उघडले गेले तर ते बंद करा, त्याचा चुकीचा वापर होऊ शकतो. त्याच्यानंतर कम्प्युटर फ्रॉड आहे, प्रायव्हसी ब्रीच अति प्रचंड प्रमाणात आहे, इलेक्ट्रॉनिक मनी लॉन्ड्रिंग भरपूर होतं. तुम्हाला लातूरमध्ये मला माहीत नाही, पण हे मुंबई शहरात फार जास्त आहे. घर मालकालाच त्याचं हे आफ्रिकन लोकं जेवढे येतात त्यांना लोभवतात, त्यांना सांगतात अंकल माय मनी विल कम इन डॉलर्स, यू कीप सम डॉलर्स अँड पास ऑल द मनी इन कॅश, आय गो ओपन बदमाश इंडियन. काका एकदम खुश, बरोबर बोललास, इंडियन एकदम बदमाश. काका त्याच्या अकाउंटवरती सगळं पैसे घेतो, ते सगळं गुन्हेगारीचे पैसे असतं. त्याला कळतं की 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर एवढा पैसे आल्यानंतर तो गायब. का अंकल आय गो अँड कम बॅक अगेन गोईंग फॉर ट्युअर. काकाला काय नाही, पैसे मिळण्याशी मतलब आहे. मग पोलीस येतात, लॉन्ड्रिंगचं केस आहे तुमच्याकडे, तुम्ही एवढं पैसे इकडे तिकडे सगळ्यांच्या खात्यात टाकतात, हे करतात, तुम्ही काढतात कशावरनं, घ्या ATM मध्ये त्यांचा पुरावा, अकाउंट त्यांचं, पैसे आलेल्याचा पुरावा त्यांचा, काढल्याचा पुरावा त्याच्या अगेन्स्ट, सगळं अगेन्स्ट त्याचा, पण तो फसवला गेलेला असतो. हे भरपूर जास्त चाललं आहे, आणि असंच प्रकारचे फ्रॉड ऑनलाईन जॉब स्कॅममध्ये आजकाल दिसायला मिळालं. त्यांना माहिती आहे सगळ्या मुलांना आयफोन पाहिजे, बाहेर जाऊन कमवायची फारसा इच्छा नाही, घरी बसून मोबाईलमध्ये 2 तास, आणि आजकाल तर जंगली रमीमध्ये पण पैसे घालवायला तयार आहे लोक, जे गॅम्बलिंग ॲक्टमध्ये ॲक्टच आहे त्याच्यात अगेन्स्ट, बट रमी इज बिकम गॅम्बलिंग अँड पीपल आर, आणि तिथं सांगितलं जातं एकदम यु नो जोखीमेचं हे आहे, विचारपूर्वक तुम्ही इन्व्हेस्ट करा. म्हणजे म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटसारखं एक सेंटेन्स लावलं आणि त्यांचं यु नो त्यांचं टर्म्स अँड कंडिशनमध्ये ते क्लिअर झालं आहे, लोक तरी पण फसत आहेत. डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक मी सांगितलं, स्पॅम प्रचंड आहे, शेअरिंग कॉपीराइटेड फाईल्स हे सर्वात जास्त चांगलं आहे. आता तुमचा लॉमध्ये पण हे जास्त वापरला जाईल, सायटेशन्स येतात, काय काय येतात, बरोबर ना? कुठल्या गोष्टी तुम्ही कोणाचा रिसर्च कोणाचा काय कोट करत असाल तर त्यांच्याकडे क्रेडेन्शियल किंवा त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही करू शकत नाही. हे सर्वात जास्त IPR फ्रॉड आजच्या दिवसात, की कोणाचं तरी मेहनत इंटरनेटमध्ये त्यांनी तुमचं समज आणि एज्युकेशनसाठी दिलेलं असतं, पण लोक सगळे कॉपी करून स्वतःचं समजून प्रेझेंट करतात. तिथे सोर्स टाकणं गरजेचं असतं. ATM फ्रॉड आणि फायनान्शियल फ्रॉड सांगायची गरज नाही आहे. आजकाल ATM फ्रॉड कमी झालेलं आहे आणि तुमचं फोनपे काय म्हणतात वॉलेट आणि इतर फ्रॉड जास्त वाढलेलं आहे, कारण डिजिटल इंडिया. तुम्ही बघा, भरपूर लोकं तुम्हाला सांगणार, काही काय फोन करून सांगतात तुमचं पार्सल आलं आहे पण आम्हाला एक OTP लागणार, आम्ही तुम्हाला एक सॉफ्टवेअर देतो ते करा तुम्ही टाकून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला एक OTP जनरेट होईल ते तुम्ही द्या, नाहीतर आम्ही सांगतो आम्ही तुम्हाला टाकतो, तुम्हाला OTP ऑथेंटिकेट, मग तुम्हाला पैसे पाठवतो. सगळ्यांना माहिती आहे की पैसे आमच्याकडनं दुसऱ्या खात्यात पाठवायला पिनकोड लागतं किंवा पासकोड लागतं, पण पैसे यायला पण लागतं ते गंडून जातात, कारण पैशाचा रक्कम एवढं मोठा सांगितलं गेलं असतं आणि बँड कमीत कमी वेळ दिलेलं असतं, त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त लवकरात लवकर अमीर बनायचं जे आमिष आहे ना ते दाखवून ते लोक भरपूर फसवतात. सिमिलरली जॉबसाठी पण, आम्ही तुमचं झालेलं आहे, आम्ही या कंपनीतनं आलो आहे, पण तुमच्यासाठी आम्हाला हे पैसे तुम्हाला परत करणार, तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतं 50,000. का? तर तुमचं एअर तिकीटपासून सगळ्याच गोष्टी आम्हाला पाठवावे लागतं, तर तुम्ही ह्याच्यात सहभाग घ्या आणि तुम्हाला पैसे परत करू. हे फ्रॉड्स पण भरपूर आहे आणि हे ते लोक मुद्दामून ग्रामीण भागात सांगतात, कारण ग्रामीण भागात त्यांना माहिती आहे शहराकडे वळण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यांना ते अमीष जास्त आहे, त्यांना तिकडच्या तिकडे जॉबमध्ये काय फारसा इंटरेस्ट नाही. 2020 मध्ये जर